मित्रांनो, भाषण कला, वक्तृत्व कला कशी अवगत करावी याबद्दलचे काही भाग आपल्यासमोर मी सादर करणार आहे, आपल्यासाठी सादर करणार आहे. त्यातला हा पहिला भाग, आयुष्यात बोलण्याला किती महत्त्वाचे स्थान आहे हे ती कला अवगत केल्याशिवाय कळणार नाही. आपण सतत बोलत राहावे, बोलता बोलता जीवन सार्थकी लागावे असे नेहमी वाटत असे, म्हणून बहुविध प्रश्नांती प्रयत्नांती शिक्षिकेपेशा स्वीकारला. बोलायचे कोणाशी, बोलायचे कशासाठी, बोलायचे किती, बोलायचे कसे याचा मी अभ्यास आणि मानसशास्त्र चिकित्सक पद्धतीने अभ्यासले. शब्दशक्ती आणि जीवनशक्ती यांची उपासना जो मनोभावे करतो तो यशस्वी वक्ता. मी ही कला बऱ्यापैकी आत्मसात केली ते वाचन आणि श्रवण या दोन कौशल्यांना शरण गेल्यामुळे. माझा हातखंडा भाषणापेक्षा सूत्रसंचलनात अधिक. शालेय जीवनापासूनच व्यासपीठाला स्पर्श केल्यामुळे जाणिव्याची व्याप्ती वाढत गेली. बोलता येते, समोरच्याचे अवधान टिकून ठेवता येते, मते पटवून देता येतात, शब्द साधना साधता येते, याचा आत्मविश्वास ज्याला आहे तो वक्ता. चांगला शिक्षक उत्तम बोलू शकतो आणि उत्तम बोलणारा चांगला शिक्षक होऊ शकतो अशी माझी खात्री झाली. मी चिंतन मनन या क्षेत्रात रमत राहिलो. भाषण अध्यापन म्हणजे वैखरीच्या साहाय्याने केलेली सरस्वती पूजन. म्हणून आपण जे विचार मांडणार आहोत त्याच्याशी प्रामाणिक असावे असे मला नेहमी वाटायचे. अभ्यासे प्रकट व्हावे नाहीतर झाकोणे असावे हा समर्थांचा आदेश मी मानला, स्वीकारला. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात बोलण्याला महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षकच विद्यार्थ्याला घडवू शकतो, त्यासाठी शिक्षकच विद्यार्थ्यांच्या वाट्याला आला पाहिजे. मग हे वाट्याला येणे तयारीनिशी असले पाहिजे. वक्ता जन्माला यावा लागतो हे साफ खोटे. शब्दांची साधना, शब्दांचे उपयोजन, शब्दांची निर्मिती हे ज्याला जमते तो वक्ता. भाषण म्हणजे विचारांचे भरते असते एवढे लक्षात असू द्या. श्रोत्यांपुढे विद्यार्थ्यांपुढे प्रसिद्ध होण्यापेक्षा सिद्ध होणे महत्त्वाचे, म्हणून सिद्धता महत्त्वाची. आजही गुणी अभ्यासू तल्लक सतेज वृत्ती असणारी मुले आहेत, त्यांना ही कला अवगत करावीशी वाटते. पाश्चात्य देशात या कलेवर फार मोठे संशोधन आजही चालू आहे. डेल कार्नेजी यांनी 1912 पब्लिक स्पीकिंग या विषयावर पुस्तक प्रसिद्ध केले. त्या पुस्तकाच्या 10 लाख प्रती खपल्या. मित्रांनो, आपल्या देशातील वक्तृत्व कला चांगली विकसित आहे, पण यात खंड न पडता तिचा अधिक विकास झाला पाहिजे. लोकशाहीचा डोलारा आणि विद्यामंदिरं वक्तृत्व कलेवरच, भाषण कलेवरच आधारित आहेत. पण कोणीही उठावे, काहीही बोलावे, कितीही बोलावे, टाळ्या घेऊन निघून जावे याला वाचिक अराजक म्हणावे. सुंदर बोलणे, माफक बोलणे हे विचाराने, विवेकाने, अभ्यास मनन चिंतनाने शक्य आहे. वक्तृत्व कला ही शेवटी मनाच्या मळ्यात केलेली शब्दांची व विचारांची पेरणी असते, रुजवण असते. जे अभ्यासपूर्वक मनोभावे बोलत राहतात त्यांच्यावर वक्तृत्वलक्ष्मी प्रसन्न होते. प्रारंभी अगदी नवख्या वक्त्यांनी मुलांनी कागदावर लिहून माईक समोर उभे राहून सरळ स्पष्ट वाचन करावे. हा प्रयोग आरशासमोरही करता येतो, एकांतातही करता येतो, निर्जनस्थळीसुद्धा भाषणांची साधना करावी. आत्मविश्वास ज्याला म्हणतात तो यातूनच प्राप्त होतो. ज्यांना काही कळत नाही पण आपल्या बोलण्यामुळे अधिक कळण्याची शक्यता असते त्याच्या पुढे बोलावे. एवढे मात्र लक्षात ठेवले की तुम्ही वक्ते झालेच म्हणून समजा. मित्रांनो, हा होता पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी. आवडला असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, भाषण कला, वक्तृत्व कला कशी अवगत करावी याबद्दलचे काही भाग आपल्यासमोर मी सादर करणार आहे, आपल्यासाठी सादर करणार आहे. त्यातला हा पहिला भाग, आयुष्यात बोलण्याला किती महत्त्वाचे स्थान आहे हे ती कला अवगत केल्याशिवाय कळणार नाही. आपण सतत बोलत राहावे, बोलता बोलता जीवन सार्थकी लागावे असे नेहमी वाटत असे, म्हणून बहुविध प्रश्नांती प्रयत्नांती शिक्षिकेपेशा स्वीकारला. बोलायचे कोणाशी, बोलायचे कशासाठी, बोलायचे किती, बोलायचे कसे याचा मी अभ्यास आणि मानसशास्त्र चिकित्सक पद्धती